आता काय इथे गणपती वगैरे ठेवलेत आपले कोकणातील हा मोठा सण गणपतीचा आगमन होणार आहे. हा परत वेळ टायमात आणि आपल्या परंपरेनुसार आता आपण प्रत्येकाच्या घरी गणपती घेऊन जाणार आहोत आणि खूप आनंद वाटते मला की आपला हे घर मस्त आणि गाव पण भरलेला आहे. प्रत्येक गावात गणपती, प्रत्येक घरात गणपती, हे खूप आनंद वाटते. आमच्या कोकणात, आमच्या आजूबाजूच्या गावात, आमच्या वाड्यात सर्व घराघरात गणपती, खूप आनंद वाटते आणि आम्ही 10 दिवस मस्त एन्जॉय करणार. गणपती बाप्पा. तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन बसवत स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गणपती बाप्पा मोरया हे जयघोष गीतास तुम्हाला समजलं असेल कोणत्या रिलेटेड आपण व्हिडिओ बनवला आहे. आणि आज आहे 7 सप्टेंबर म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन. चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आमचं कुटुंब सर्व. आम्ही आता निघतोय गणपती बाप्पाला आणायला. तर तुम्हाला दाखवतो आमच्या गावातील, स्पेशली कोकणातील, कशाप्रकारे म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन केलं जातं. आणि आमच्या गावातील पण दाखवतो तुम्हाला. मी पूर्ण आमच्या गावातील दाखवू शकत नाही कारण आमचा गाव खूप मोठा आहे त्यामुळे. आणि आमच्या गावात एक रीत आहे, पद्धत आहे, म्हणजे असे ग्रुप ग्रुप आहेत, शेजार आहेत, 7-8 शेजार आहेत नाही जास्त, 10-11 असतील. तर असे शेजारी मंडळी वगैरे एकत्र येऊन तो ग्रुप तयार करून मग ते आम्ही एकत्र आणतो आणि आरत्या वगैरे एकत्र करतो. शेजारी मंडळी वगैरे आरत्या करतो कारण पूर्ण गावच्या आरत्या करू शकत नाही तेवढ्या, कारण खूप मोठे आहेत, 500-600 घरं म्हटल्यानंतर ते एका दिवसात शक्य नाही. त्यामुळे हे असे ग्रुप करून बोलायचं झालं तर एक शेजार मंडळी अशी तयार करून आम्ही बाप्पाचं आगमन करतो आणि आरत्या वगैरे करतो. तर हे तुम्हाला सगळं मी या ब्लॉगमध्ये दाखवतो आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी पूर्ण गावचं म्हणजे क्लिप घेण्याचा प्रयत्न करतो. तर चला मग तुम्हाला दाखवतो. आणि त्यापूर्वी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की आमचं मकर हे तुम्हाला पूर्ण दाखवलेलं नाही, थोडंसं काम बाकी होतं. तर तुम्हाला मी जाण्याआधी तुम्हाला मी आमचं मकर दाखवतो पूर्ण केले. तर हे बघा मित्रांनो, हे मकर सजावट केले, आता तर छान दिसून राहिले, बघूया. हे बघा इथे भरपूर गणपती आहेत. दादा आपला कुठं आहे? आपला भाजी जरा दाखवा. हे बघा इकडे आहे, दाखवतो तुम्हाला हळूहळू. भाजी ते काढा. इकडे संदीजात आहेत. आता काय इथे गणपती वगैरे ठेवलेत आपले कोकणातील हा मोठा सण गणपतीचा आगमन होणार आहे. हा परत वेळ टायमात आणि आपल्या परंपरेनुसार आता आपण प्रत्येकाच्या घरी गणपती घेऊन जाणार आहोत आणि खूप आनंद वाटते मला की आपला हे घर मस्त आणि गाव पण भरलेलं आहे. प्रत्येक गावात गणपती, प्रत्येक घरात गणपती, हे खूप आनंद वाटते. आमच्या कोकणात, आमच्या आजूबाजूच्या गावात, आमच्या वाड्यात सर्व घराघरात गणपती, खूप आनंद वाटते आणि आम्ही 10 दिवस मस्त एन्जॉय करणार आणि सकाळी पहाटे उठून आम्ही फुलांना वगैरे जाणार आहोत आणि पुढल्या व्हिडिओमध्ये आम्ही त्या फुलांचाही व्हिडिओ शेअर करू. दाखवू का आम्ही फुलांना पण जाऊ तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवू. संदीप दादा गणपती बाप्पा मोरया. हळू 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 जयस, तू साइड दे. मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही छोटे छोटे मुलं पाठ आणत आहेत हे बघा. आणि गणेश मामा आणि ते गोपाल मामा कुठे आहेत काय माहित, पोरांना पाठवलंय. काय बोलब का तुझ्या मात्यावर की काय गणपती, जा आतमध्ये घेऊन जा, आतमध्ये घेऊन जा पाडू. अरे पाडवशी, अरे दादा अगरबत्ती गणपती बाप्पा मोरया. शंकुश मामा काय करतो, साफ कर, साफ करून घे एकदाच, म्हणजे घरी नेल्यावर परत हे नको आहे. मोरया
गणपती बाप्पा की जय. गणपती बाप्पा. तू का पलत आला असतोय बघा. कुठून यायचा इकडून? हे दीदी घरी जा आणलं कसं ते बापा आणलं. दीदी साईडला वरती हावता ना कोण कोण छापलो देव जाता कोण काय छापतो दाबायचे दाबणारे तिकडे एक आहे उंदीर मामा इकडे एक आहे उंदीर मामा आणि हे आहे आमचं मकर मकर आणि ते पूजा वगैरे चालले नंतर इकडे बघ हे इकडे बघ नाही इकडे पाठीचं बघ बोल गणपती बाप्पा हे बोल आता
सगळ्यांना खाऊ आणते तुझ्या पायावर हळद कुंकू आणून पूजा करत आहेत वहिनी सर दुर्वा फुले वाव दीदी पूजा करे मी करतो थांब हे दीदी पूजा करे चंदन घे चंदन पूजा पायाला लाव या का बोल दरवाजा पाग लावला मॅ लास्ट मध्ये कलर नाही लावलं मस्त देवाला नाही उंदीर मामाला उंदीर मामाला पण ठोपरे उंदीर मामांगी समय उचल बसतीत मंगल मूर्ती मंदिर मामा की जय गणपति बाप्पा बोल आमचे घे दादा थोडस नजर बघतायत आणि नजर बघायला इकडे बघा किती माणसं उभे मस्त वाटतंय ना असं Yeah.
ते बाळ मुक्ता पडास जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे कामना पूर्ती जय देव जय देव सांभाळतोय. कसा वाटला हे आमचं बाप्पाचं आगमन कोकणातील, स्पेशली कोकणातील आगमन कसा वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढं शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.